कमवा पण कसा उत्तम व्यवहारी आणि उदास विचारे वेच करी तेवढ्याच अंतकरणापासून खर्चही करा. शास्त्र असं सांगतं, ऐका बरं का मार्कंडवाडीकर, सगळे ऐका, पंचकोशीतील आले असतील सगळ्यांनी ऐका. शास्त्र असं सांगतं, आपण कमवलेल्या संपत्ती पैकी वर्षात जेवढे आपण संपत्ती कमवतो, धन कमवतो, त्या पैशापैकी 10% रक्कम ही दान धर्मासाठी खर्च केला पाहिजे. किती रक्कम? किमान लाख भर धरू का सगळ्याचं उत्पन्न वर्षाच सरासरी? तुम्ही लाखात का होणार आहे वडी? तू हायवे घरी भर धरा लाखात सरासरी. आख्या गावात म्हणलं लाखाचे 10% झाली किती? 10,000 झाली का? मला नाही एवढा हिशोब येत, पण तरी मी प्रथम धरून चाला. 10% रक्कम म्हणजे वर्षात जर 1,00,000 रुपये कमवत असला तर त्यानं 10,000 दान धर्मासाठी खर्च केला पाहिजे असं शास्त्र सांग. आपण करतो का? त्याची वर्गाने म्हणल्या होत्या कार्यकर्त्यांना, फार काला होतो, नको नको करून होतो, येऊ द्या. जणू काय त्या सत्यवाल्याचं घरचं लग्न आहे सगळ्या त्या कमिटीवाल्या. असंच सगळीकडे झालं. म्हणून ऐका, मामाचा दरबार आहे, इथं आलाय आपल्या गावामध्ये. मेंढी माऊली आलेली आहेत आपल्या दरबारामध्ये, आपल्या गावामध्ये. शेवटी ते सांगणारच आहे सगळं तुम्हाला. आज कीर्तन नुसतं सूचनेवारीचं कीर्तन आहे आजचं. उद्यापासून तुम्ही सगळ्यांचा असा बदल करा. मामांच्या मेंढ्या आपल्या गावामध्ये आलेत, दरबार आहे का आपल्या, काका हा बग्गा आपल्या गावामध्ये आलेला आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करायचे. इथं आल्यानंतर सहकार्य म्हणजे काय? महिला मंडळ, तुम्ही काय सहकार्य करायचं? जेवण झाल्यानंतर जी भांडी राहतात तिथं, आपण अख्खा आयुष्यात आपलं भांड्यातच गेलं, बरोबर आहे? गेलं का नाही? महिला मंडळ, गेलं का नाही? भांडे घासण्यात आपलं आयुष्य निम्म तर गेले. मग घरची घासताय ते घासताय, पण इथं आल्यानंतर मामांची सेवा म्हणून इथली काय जे काम पडत ते करण्याचा प्रयत्न निश्चित करा. करणार का? नुसत्या मामा हलवान भांडे घासाय कुणीच राहणार असं होऊ नये निश्चित. आणि इथं ऐका, ज्यानं खरी सेवा केली ना, ज्यानं मनापासून सेवा केली त्याला मेवा मिळतो. म्हणजे आणि कुणाला विचारा, इथल्या एखाद्या मेंढक्याला विचारा जाऊन, त्याला म्हणा बाबा तुझा संसार सुरू इथपर्यंत आलास, महिना दोन महिने तू घराचं तोड नाही बघितलं, तुझ्या संसाराचं कसं रे बाबा? तो सांगेल चिंता मी का करू, ज्यानं संसारच निर्माण करून दिला मला, तो माझा बाळ माझ्या ठिकाणी बसलेला आहे, सर्व काही घालून घातया वरी भार किंवा घातली या भाय
त्याच्यावर भार घालायचा बस तिथून पुढे आमचं रक्षण सगळं काही तो मामा करणार आहे हे प्रत्येक मेंढक्याची अपेक्षा असते म्हणून त्यांचा संसार बघा